श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं. तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात. श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी, रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं, कारण या दिवशी श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यंदा 26 ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे. या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार, म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे. कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3:39 सुरू होईल, तर अष्टमी तिथी 27 ऑगस्टला मध्यरात्री 2:19 समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 26 ऑगस्ट रोजी रात्री 12 सुरू होईल, तर तो रात्री 12:45 असणार आहे. अर्थात आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पूजा करण्याचा वेळ जो आहे तो अवघा 45 मिनिटाचा मिळणार आहे. धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन, समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात. आणि म्हणूनच आपल्याला आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कृष्ण जन्माष्टमीची पूजेची वेळ मध्यरात्री 12:00 12:45 असणार आहे. यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी आपल्याला केवळ 45 मिनिटाची वेळही मिळणार आहे. तुम्हाला 27 ऑगस्टला सकाळी 11 उपवास हा सोडायचा आहे. रात्री 12 पूजेच्या आधी आपल्याला स्नान करायचे, त्यानंतर दक्षिणावर्ती शंखाने भगवान कृष्णाला आपल्याला पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम केशवाय नमः किंवा ओम माधवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत हा अभिषेक जो आहे तो करायचा. त्याचबरोबर आपण आपल्या मनातली इच्छासुद्धा श्रीहरी विष्णूंना आपण बोलू शकतो. त्यानंतर आपल्या परिवाराबरोबर आपल्याला श्रीहरी विष्णूंची आरती ही करून घ्यायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूंचा आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. लोणी आणि साखरेचा नैवेद्य हा आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय, त्याचा नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. आणि श्रीहरी विष्णूंची पूजा झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो रात्री 12 करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. आता दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, अगदी तुम्ही तांब्याचा, पितळेचा, स्टीलचा किंवा मातीची पंती घ्या किंवा तुम्ही अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे, कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि जो पण उपाय आपण लक्ष्मीप्राप्ती करता करतो, इच्छापूर्ती करता करतो, त्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे खायलाच तूप नाही, तर तुम्ही दिव्यामध्ये काय टाकणार, तर तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतो तर ते तेल टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची. अशा रीतीने तुम्हाला हा दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तुळशी मातेच्या इकडची जी जागा आहे ती पुसून घ्यायची आणि तिथे जे आहे आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे. पण हे स्वास्तिक आपल्याला हळदीने काढायचं. आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करायचा आहे. आणि ह्या गंधाने आपल्याला तुळशी वृंदावनाच्या इथे जागा असते तिथे आपल्याला एक स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक व्यवस्थित काढून घ्या, त्याच्यामध्ये 4 बिंदू आणि कडाला ज्या 2 रेषा असतात त्या आपल्याला व्यवस्थित द्यायच्यात, कारण त्या
स्वास्तिकच्या मर्यादा असतात आणि स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. म्हणून आपल्याला तुळशी वृंदावनजवळ हळदीने एक स्वास्तिक जे आहे ते काढायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो आपण दिवा तयार केला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही आहे. जर आपल्याकडनं चुकून तुळशीला स्पर्श झाला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होईल, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तर आपल्याला मनोभावे हात जोडून माता तुळशीला प्रार्थना करायची, आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थना करायची, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला अखंड वास करण्याकरता आपल्याला तिला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 वेळा 21 वेळा किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जपसुद्धा तुळशी मातेच्या इथे बसून करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि असा हा एक दिवा आपल्याला आवर्जून आज रात्री 12 वाजता तुळशी मातेजवळ लावायचा आहे. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय, हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. Oh.